दिल्लीतल्या जनकपुरी भागात सकाळी पावणे सातला ही घटना घडली. 21 वर्षांचा ऋषभ रावत दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यांना बेदरकारपणे होंडा सिटी ही गाडी चालवत तिघांना धडक दिली. जनकपुरीमध्ये कामेश्वर नावाच्या एका माणसाला आधी त्यानं धडक दिली. गाडीच्या धडकेनं कामेश्वर जवळपास 100 मीटर दूर फेकले गेले. त्यानंतर ऋषभच्या गाडीनं संतोष नावाच्या एका माणसाला गाडीखाली चिरडलं. एवढं होऊनही ऋषभच्या गाडीचा वेग कमी झाला नाही. पुढे जात त्यानं आणखीन एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.